आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल जठारवाडीत किराणा मालाच्या दुकानाला आग शासनाच्या मदतीसाठी न थांबता गावाने केली दीड लाखांची तातडीची मदत करवीर तालुक्यातील दत्तात्रेय जाधव यांच्या किराणा मालाच्या दुकानास शॉर्ट सर्किटने आग लागली या आगी सुमारे चार लाखांचं नुकसान झालं आहे विशेष म्हणजे संपूर्ण गावाने तातडीने धाव घेत आग तर आटोक्यात आणलीच आणि तातडीनं दीड लाखांची मदतही केली जठारवाडी येथील ग्रामपंचायती समोर वस्तीत दत्तात्रय गणपती जाधव यांचं दत्त किराणा स्टोअर्स नावाचं किराणामालाचं दुकान आहे सकाळी आठच्या सुमारास जाधव दाम्पत्य घरातून पूजा आटपून दुकानात आल्यावर दुकानात शॉर्ट सर्किटने आग लागल्याचं लक्षात आलं ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत अग्निशामक दलाच्या गाडीस बोलावले मात्र अग्निशामक गावात येण्यासाठी एक तास लागला तोपर्यंत ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली होती नंतर अग्निशामक दलाने उर्वरित आग विजवली घटनास्थळावर जाऊन तलाठी निवास जाधव यांनी पंचनामा केला या घटनेची नोंद शिरोली एम आयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा झाली विशेष म्हणजे या घटनेनंतर सर्व ग्रामस्थांनी माणुसकीचं दर्शन घडवलं दत्तात्रय जाधव यांचे बायपास झालं आहे त्यांच्या किराणा मालाच्या दुकानाला आग लागल्यावर जीवाची बाजी लावून ग्रामस्थांनी आग विजवली एवढंच नव्हे तर त्यानंतर ग्रामस्थांनी कोणत्याही सरकारी मदतीची वाट न बघता जाधव यांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी गावातील विविध संस्था तरुण मंडळे आणि ग्रामस्थ यांनी जाधव यांना सुमारे एक लाख चाळीस हजार रुपयांची रोख मदत दिली असल्याचं सरपंच नंदकुमार खाडे यांनी सांगितलं महानकर न्यूजसाठी जठारवाडीहून कुबेर हंकारे